अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे परमपूज्य श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांची जयंती साजरी करण्यात आली आहे। नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते परमपूज्य श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। लक्ष्मण चैतन्यजी बापू यांची आज 53वी जयंती आहे। खरं म्हणजे बापू आमच्यातून खूप लवकर निघून गेले। आज विशेष करून आपला जामनेर तालुका अनेक तांडे आहेत, अनेक समाजाचे लोक आहेत की त्यांच्या सान्निध्यामध्ये आले आणि त्यामुळे व्यसनापासून दूर, मासारापासून दूर या ठिकाणी गेलेत। अनेक तांड्यामध्ये आता मासार केला जात नाही। अनेक तरुणांनी त्यांच्या सान्निध्यामध्ये येऊन दारू सोडली, तंबाखू सोडली, असे आमचे बापू खरं म्हणजे लवकर अवेळीच आम्हाला सोडून गेलेत। तर त्यांची समाजाला एक गरज होती, त्यांच्या मार्गदर्शनाची गरज होती, परंतु असं असताना आमच्यातून ते निघून गेलेले आहेत। आज आम्ही त्यांची 53वी जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत। खरं म्हणजे त्यांनी दाखवलेली दिशा, त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला कायम स्मरणात राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनावरच या ठिकाणी आमचा सर्वच समाज या ठिकाणी चालतील एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। आज बापूजींच्या जयंतीनिमित्त बापूजींना आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो। परमपूज्य श्री लक्ष्मण बापूंची आज जयंती, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जयंती अत्यंत उत्साहामध्ये आपण त्या ठिकाणी साजरी करत आहोत। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, ज्याप्रमाणे 200 वर्षाच्या गुलामगिरीतून, अन्यायी राजवटीतून या भारताची मुक्तता झाली, त्याचप्रमाणे हजारो वर्षापासून रूढी परंपरेच्या अनिष्ट परंपरेमध्ये जो समाज खितपत पडलेला होता, व्यसनाधीन त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी झालेले होते, त्यांना मुक्त करण्याचं काम लक्ष्मण बापूंनी हयातभर त्या केलेलं आहे। आज लक्ष्मण बापूंच्या माध्यमातून, त्यांच्या संतवाणीतून हजारो तरुणांच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे। समाजामध्ये काही अनिष्ट प्रथा होत्या, अनिष्ट रूढी होत्या, त्या रूढीवर प्रहार करण्याचं काम बापूंनी आपल्या हयातभर केलं आणि आज लक्ष्मण बापूंची जयंती साजरी करत असताना संपूर्ण या ठिकाणी बंजारा बांधव, संपूर्ण सामाजिक बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या क्षणापासून आम्ही लक्ष्मण बापूंचे विचार समाजामध्ये अविरत कसे राहतील याकरता आम्ही सर्व त्या ठिकाणी प्रतिज्ञा घेणार आहोत आणि लक्ष्मण बापूंना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करून, परंतु आज आमचे गुरु बापू लक्ष्मणदास महाराज यांची आज प्रतिज्ञा जयंती आहे। बापूबद्दल सरांनी खूप काही सांगितलं। एक छोटंसं उदाहरण देतो की भाऊ बापू जेव्हा सत्संग करत होते, करत असताना माजी सभापती कैलासवासी मधुराव चौधरीची एंट्री झाली, त्यांच्याबरोबर अनेक आमदार होते, अनेक पदाधिकारी होते, पण समोर बापू सत्संग करत असताना स्टेजवर न बोलता त्यांना समोरच बसवलं, त्यांच्याकडे न पाहता त्याचा उद्देश सांगायचं इतकंच आहे की ते जेव्हा सत्संग करत असायचं तेव्हा लोकांना चांगलं उद्देश करायचं, फक्त राजकीय पॉईंट म्हणून किंवा एक तर प्रसिद्धी म्हणून ते केव्हाच काम केलं नाही। समाज सुधारक होते पण पूर्ण जगाला चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं। खरं म्हणजे तर अस्मरणीय अनेक घटना आहेत सांगत। आज तर मी तुम्हाला मोराटी बापू सांगेन, दगा महाराज सांगेन, हे संत होऊन गेले, त्याचप्रमाणे हे आमचे लक्ष्मण बापू आज खरं पंजाब समाजात नव्हे तर सगळ्या समाजात एक प्रतीक म्हणून संत झाले। मी आज पाहतो बरेच संत होतात, एक बोलावंसं वाटत नाही पण व्हॉट्सअपवरच बरेच दिसतात संत, मार्गदर्शनांनी करावं, मी त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही, पण सकाळी उठलं की व्हॉट्सअप काही झालं की फेसबुक असं होऊ नये, कारण संतांचं काम असतं की समाजाला चांगलं घडावं, आपल्या प्रसिद्धीसाठी करू नये। काल परवा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, आमचा सहज एक गुरु तिथे बसले होते, सहज अधिकारी आले आणि त्या बाबांनी कार्यक्रम तर थांबवलं, परत कसं व्हावं फोटो निघाला अधिकाऱ्यांबरोबर हे त्यांनी प्राधान्य दिलं, असं होऊ नये, कारण अशा वेळेस संतांचं आपण चेले आहोत, आपण ऑटोमॅट संतांचं तिथे समाजात एक गुरु होऊन गेले, त्यांचा अनुकरण आपण प्रदर्शन केलं पाहिजे, त्यांचा प्रसंता कुठे होऊ नये, कारण काय जे लोक संत होऊन गेले त्यांना तो गालबोट लागतं। मी सगळ्यांना विनंती करेल की आमचं जे गुरूंनी ज्या गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शन आपण मागावं अशी सगळ्या विनंती करू। माझ्या समाज बांधव आज 15 ऑगस्ट
सर्वांना 15 ऑगस्टच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तसेच ब्रह्मलीन परमपूज्य श्री चैतन्य लक्ष्मण चैतन्य बापू यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. चव्हाण सरांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मण बापूजींच्या जयंती साजरी करताना सर्व समाज एकत्रित झालेला आहे. आज याचा सर्व समाजांना आनंद होत आहे, कारण बापूजींनी सर्व समाजांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या सत्संगातून प्रबोधन केलं की जे अनिष्ट प्रथा आहे त्या अनिष्ट प्रथांना फाटा देऊन चांगल्या चालीरीतींना प्राधान्य द्यायचं. आपण सर्व समाज एकत्र होऊन चांगला आदर्श निर्माण करायचं. बापूजींना जे वाईट प्रवृत्ती असेल त्यांना फाटा द्यायचा. जसं भ्रूण हत्या असेल, मद्यपान असेल, अशा विविध अनिष्ट प्रथांना कसं आपल्याला फाटा देऊन चांगल्या मार्गावर चांगलं वाटचाल करता येईल असे प्रत्येक समाजामध्ये जाऊन महाराजांनी एक आदर्श मार्गदर्शन प्रवचन सत्संगाने मानवी जीवनामध्ये आपल्याला काय परिवर्तन होतं अशा महान संतांच्या सान्निध्यात राहून आपण चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. त्यांच्या जी शिकवण दिलेली आहे त्या चांगल्या शिकवणीवर आपण पाऊल वाटाने चांगली शिदोरी घेऊन आपण पुढे वाटचाल केली पाहिजे, जेणेकरून आपला जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल आणि मानव कल्याण च्या उद्देशाने बापूजींनी खूप काही खूप समाजामध्ये जाऊन त्यांच्या प्रबोधनपर खूप मार्गदर्शन करून चांगल्या गोष्टीचं आदर्श घ्या आणि आपलं मार्गस्थ व्हा. या निमित्ताने मी पुनश्च सर्व जमलेल्या समाज बांधवांना बापूजींच्या जन्मदिनी हार्दिक शुभेच्छा देऊन 15 ऑगस्ट परमपूज्य राष्ट्रीय संत श्री लक्ष्मण चैतन्य बापू यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करून स्वातंत्र्य दिनाच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव विनायक साहेब होऊन गेले, तसेच समाजात लक्ष्मण चैतन्य बापूजींचं कार्य होतोन भविष्यतो असं आहे. लक्ष्मण चैतन्य बापूजींची सर्व समाजाने प्रेरणा घेऊन कार्यरत राहावं या प्रसंगी मी एवढं सांगतो. जय हिंद, जय शिवालाल, जय जयंतीनिमित्त आम्ही सर्व समाजातील साधक परिवार इथे एकत्र जमलेलो आहोत. आज 53व्या जयंतीनिमित्त एकच सांगावं असं वाटतं बापूजींना की बापूजी हा जो कराल कलियुग आलेला आहे आणि याच्यामध्ये जी कोरोनासारखी महामारी आलेली आहे आणि येणाऱ्या 3ऱ्या लाटेमध्ये तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या, म्हणजे आम्ही सर्व सक्षमपणे उभे राहू आणि तुमचं उरलेलं उर्वरित जे काम आहे, उर्वरित जे राहिलेलं कार्य आहे ते आम्ही मोठ्या जोमाने पुढे घेऊ आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी कटिबद्ध होऊ. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.